विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहा तुका मन मागे जे सर्व सुख तुका मन माझे तुका मन माझे तुका मन माझे जे सर्व सुख तुका मन माझे रूप पाता लो
सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, दोषयाति न विचारे काहे,
ना पाया पोरे ना पाया संताने सरता केलो तैसा परे संताने सरता केलो तैसा परे संताने सरता केलो तैसा परे संताने सरता केलो विचारी काय गुण दोष याती
सरता केलो तैशा परी चंदनाने भोरी व्यापिल्या गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंक त्याचा गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया विठ्ठला विठ्ठला सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकं
ಮಾಡು ಪ್ರಥಮ ಪಾಂಡುರಂಗ ಪಾಡು ಪ್ರಥಮ प्रथम नमन दुसरे शरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी दयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नियता सज्जन माय बाप हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री दत्त जयंती महोत्सव सोहळा मंदिराचा वर्धपान दिन आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा हा त्रिवेणी संगम या त्रिवेणी संगमाच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. परमात्मा तसं वदवून घेईल जसं बोलवून घेईल कारण बोलविता धनी वेगळाची. परमात्मा ज्ञानाचा सागर आहे, ज्ञान स्वरूप आहे आणि म्हणून त्या परमात्म्याला आपण वंदन केलेले आहे. त्रिगुणात्मक अत्रिनय नंदन अनुसया नंदन ब्रह्मांड नायक दत्तात्रय प्रभूंना वंदन करून या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन काळन परिवार समस्त काळन परिवार ग्रामस्थ मंडळ आजदेगाव आजदेपाडा डोंबिवली पूर्व ह्या महान नगरीमध्ये ज्ञान देण्याचं जे कार्य आहे यामध्ये नुसतं ज्ञानदान नाही तर अन्नदान आहे. या सर्वच गोष्टींचं या ठिकाणी जो संयोग घडून आणलेला आहे ते आमचे परमस्नेही परममित्र श्री रामचंद्र कचरू काळन आणि सर्व त्यांचे सहकारी तुकाराम महाराजांचा असा उत्कृष्ट हा तीन चरणाचा अभंग तिसऱ्या दिवसाची सेवा संतपर प्रकरणामध्ये आणि ही आलेली सेवा पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलु दुस्तरे कृपया पारे पायी मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुडमते प्राते सन्निवहिते करणे नाही नाही रक्षिते डुक्कर करणे. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी देखील सांगितलं, त्यांना उपदेश केला, अरे बाबा आता मरणाचा समय झालेला, तुला डुक्कर करणे हा धातू पाठ करण्याने तुला मोक्ष मिळणार नाही. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुडमते. आणि म्हणून कलियुगामध्ये जर सर्वश्रेष्ठ काय असेल, कलियुगे उद्धार हरिच्या नामे. कलियुगामध्ये
केवळ आणि केवळ जर उद्धार कशाने होणार असेल तर हरिनाम संकीर्तन. आणि म्हणून त्या कीर्तनाला शोभा वाढवण्यासाठी महाराष्ट्राचे आद्य मृदंगाचार्य, आमचे परम मित्र परम स्नेही गुरुबंधू, आम्ही 82 पासून आळंदीमध्ये वास्तव्य केलं, पुन्हा त्यानंतर काही काळखंडानंतर आमचा संगम या ठिकाणी होतोय, ते परम आदरणीय एकनाथ महाराज गोष्टी आणि त्यांच्याबरोबर असलेले सर्व गुणवान गुणीजन आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होऊन त्यांचं जे गायन आहे त्याच्याने आम्हाला मंत्रमुग्ध करण्यासारखं एक सामर्थ्य तयार होतं. कष्टी महाराजांना आम्ही पहिल्यापासून ओळखतो महाराज, यापूर्वी पण या ठिकाणी संतोष महाराज वाघ, शिवाजी महाराज असे सगळे महाराष्ट्राचे गुणवान विद्यार्थी 3 वर्ष या ठिकाणी आले आणि त्यानंतर हा सर्व कारभार आपल्या माथी आहे आणि आपल्या नेतृत्वाने होत आहे याचंही आम्हाला मनोमन अगदी समाधान होत आहे. बस विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे हा महाराष्ट्राचा समाज भोळा आणि साधा आहे महाराज. संतांनी महाराष्ट्राला पावन आणि पवित्र बनवलेलं आहे आणि नुसतंच पावन आणि पवित्र बनवलं नाही तर या महाराष्ट्राची एक ख्याती आहे की प्रत्येक समाजाला इथे आदर आणि आतिथ्य दिलं जातं, त्यांचं स्वागत केलं जातं, कुठल्या जातीचा पंथाचा संप्रदायाचा विचार केला जात नाही. असा दयाळू माझा महाराष्ट्राचा समाज जर घडवला असेल कोणी तर फक्त त्या संतांनी. विठ्ठल जेवढी परप्रांतामध्ये शांती नाही तेवढी शांती या महाराष्ट्रामध्ये महाराज. आज जगाचं लक्ष महाराष्ट्रावर आहे का, तर या महाराष्ट्राला संतांनी इतकं असं मार्गदर्शन देऊन त्यांना सत्पथाला लावलेलं आहे, सत्पथाला लावलंय. इतर देशामध्ये इतर राष्ट्रामध्ये राष्ट्रामध्ये भारत देशामध्ये जे राष्ट्र आहे त्यांच्यामध्ये देवाचा अवतार झाला असेल, देवाचा जन्म झाला असेल. तुम्हाला सांगू, संतांनी एवढे मोठे उपकार केलेत आपल्यावर की जर पंढरपूरची निर्मिती झाली नसती, संतांचे फार मोठे विचार आहेत मला, जर पंढरपूर आळंदी त्र्यंबकेश्वर पैठण अशा तीर्थांची निर्मिती जर झाली नसती तर हा समाज इतका वेडा आहे की इथून पंढरपूरची जशी वारी होते तशी मथुरा आणि अयोध्याची झाली असती. एवढी श्रद्धा प्रेम श्रद्धा विश्वास रूपेण ऐसेनिया सकळू जगदंबर निखळू श्रद्धे. मध्ये पुष्ट झाली विठ्ठल 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 सकळांचे ते आय अधिकार कलियुगी उधार हरे जाना मे कलियुगी उधार हरे जाना मे कलियुगी उधार हरे जाना मे कलियुगी उधार सकळांचे ते आय अधिकार कलियुगी उधार हरे जाना मे कलियुगी केवळ नामस्मरण नामसंकीर्तन साधन पै सोपे आपे जन्मांतरे से जळते न पापे
महापाप उपपाप सूक्ष्म पाप मनामध्ये नुसतं चिंतन वाईट प्रकारचं आलं तरी पाप होतो महाराज. आणि या नामाने त्या पापाची राशीच्या राशी तृण आग्न मेले समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. आणि म्हणून ह्या हरीच्या नामचिंतनासाठी नामयज्ञासाठी ज्यांनी हे कार्य आपल्या आर्थिक उत्पन्नातून जो खर्च तुकोबराय म्हणतात जोडोनिया धन, ज्याला धन उत्तम व्यवहारामध्ये जोडता आलं तो खरा पुरुषार्थ आहे. कारण पुरुषार्थ धनामध्ये सांगितलं धर्म अर्थ काम अर्थ सुद्धा पुरुषार्थ आहे. आणि त्या पुरुषार्थाचा आणि अशा प्रकारे योग्य ठिकाणी वापर करणं हे सुद्धा पुरुषार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल पुण्याई आपल्या पाठीशी आहे. आदरणीय स्वर्गीय विमलताई रामचंद्र काळन हे पुण्याई घेऊन त्या काशीला गेल्या. हे लक्षात ठेवा, माळ घातली म्हणजे पुण्यवान होतो असं नाही बरं का. दान करणारा सुद्धा पुण्यवंत असतो. धर्माचं कार्य करत असताना जे आपलं धन धर्मकार्याला लावलं जातं त्या धर्मकार्याची उन्नती केली जाते, जो धर्माचं रक्षण करतो तो सुद्धा एक महापुण्यवान व्यक्ती असते. आणि म्हणून अशी आमची माऊली त्या नसल्यामुळे मला सुद्धा खूप दुःख वाटतं महाराज. कष्टी महाराज, कोणाचंही वर्ण या व्यासपीठावर आम्ही करणार नाही. आम्ही पण ज्या ठिकाणी शिकलो ते वैराग्य मूर्ती म्हणतात. मी म्हणाल सद्गुरू जयराम बाबा भोसले हे कोणाचंही वर्णन नसेत करत. ज्या वेळेला जयराम बाबांकडं मुंबईची एक व्यक्ती महिला करोडो रुपये घेऊन आल्या आणि सांगितलं महाराज मला तुमचं शिष्यवृत्त पत्करायचं आहे आणि ही संपत्ती धार्मिक कार्यामध्ये लावायची. म्हटले माऊली आळंदीमध्ये कोणी घेत असेल त्यांना द्या, मीच माझी संपत्ती संपूर्ण धर्मकार्याला वापरलेली आहे, मला तुमची संपत्तीची गरज काय. असे म्हणणारे एकमेव महाराष्ट्रातले मला वाटतंय त्यागी पुरुष जयराम महाराज भोसले. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की कोणी पैसे देऊनही कोणाची स्तुती करू नका. कोणी जर तुम्हाला कबूल केलं की आमची स्तुती करा आम्ही तुम्हाला पैसे देतो, पापाचं वाटेकरी व्हायचं नाही. पण या माऊलीनं जे अखंड हरनाम सप्ताहामध्ये जी सेवा केली त्याचा साक्षीदार मी आहे. कुंभमेळ्याचा प्रसंग असेल त्यावेळेला सुद्धा भरभरून रामचंद्र भाऊंना त्यांनी सांगितलं कुंभमेळ्यासाठी जे अन्नदान असेल जे सहकार्य असेल ते करा. असे म्हणजे स्मृती देणारी महिला सगळ्या महाराज लोकांना दूध आणण्यापासून फळफ्रूट आणण्यापासून त्यांना काय नाही आहे का, त्यांना काय मिळालं की नाही, ते जेवण झाले की नाही, त्यांना चहा मिळाला की नाही, हे प्रत्यक्षात प्रमाण मी 3 वर्ष महाराज पाहिलं. मला वाटतं आज ती स्थिती तुम्हाला नाही दिसली, तुम्ही 2 वर्ष येत आहे, पण जी 3 वर्ष मी पाहिलेली स्थिती आहे महाराज, खरंच त्या संपत्तीचा विनियोग त्यांनी केला. आणि आजही या ठिकाणी सर्वांचं सहकार्य आहे, काळण परिवार असेल, ग्रामस्थ मंडळ असेल, पण विशेष करून आज आतमध्ये जर पाहिला मोठा खर्च आहे महाराज. मृदंगाचार्य असतील, गायनाचार्य असतील, विद्यार्थी असतील, विण्याचा पहारा असेल, सर्व टाळकरी माळकरी असतील, त्यांचं आतिथ्य असेल, कीर्तन सेवा असेल, हे सोपं नाही आहे. हे मी माझ्या हाताने पाहिलेलं आहे, मी माझ्या हाताने दिलेलं आहे, हे सगळं प्रत्यक्ष प्रमाण मी पाहिलं. आणि म्हणून त्या माऊलीला त्या भगवान शिवाने आपल्या नगरीमध्ये स्थान दिलं. काशीमध्ये योगी जपी तपी अनुष्ठान करणारे साधक बाधक अनेक ऋषीमुनी त्या ठिकाणी मरण इच्छा करतात की आम्हाला काशीमध्ये मरण यावं.
काशीमध्ये तपस्या करून, नामस्मरण करून, अन्नदान करून, प्रत्येक गंगेच्या सर्व स्नानादी कर्म करून त्या ठिकाणी एवढे वर्ष जरी घालवले तरी मनामध्ये अशी एक किंतू निर्माण होतो, किंवा कधीतरी त्याला संकट निर्माण होतात, कधी बाधा निर्माण होते, भौतिक आदिभौतिक ही बाधा निर्माण होते. आणि मग तिथे मुलं जातात, बाबा आता तुमचं सेवा करायला कोणी नाही, घरी चला. त्यांना घरी आणलं जातं. म्हणजे काशीमध्ये मरण येत नाही. आणि ह्या माऊलीला भगवान शिव परमात्म्याने आपल्या ज्योतीमध्ये कैलासामध्ये त्यांना स्थान दिलं, याच्यासारखं मोठं भाग्य कोणतं असेल. विठ्ठल आणि त्यांच्या जाण्याने या ठिकाणी नक्कीच ही पोकळी तयार झालेली आहे. त्यांच्या दोन सुना असतील, त्या सुनासुद्धा खूप चांगल्या प्रकारे घरी संतांची सेवा करतात. त्यांचा आणि अशा प्रकारे ओसा त्यांनी घेतले. दोन मुलं आहेत, त्यांनीसुद्धा या ठिकाणी अरविंद असेल, बाबू असेल, चांगल्या पद्धतीची सेवा करतात. अशी सेवा अखंड आपल्या जीवनामध्ये घडावी, कारण नाम यज्ञ हा परम आहे, परम पवित्र आहे. आणि म्हणून संतांचं आणि अशा प्रकारे या ठिकाणी स्वागत आतिथ्य होतं, अन्नदान होतं, ज्ञानदान होतं. आणि म्हणून धर्म विश्वस्य जगत प्रतिष्ठा, जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करत असतो. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराई संतांचं आणि अशा प्रकारे महत्त्व काय आहे, ते काय करतात, ते संत कसे असतील, आणि त्याच्या प्रकारे तुकोबराई सांगतात. संताने सरता केलो तैशा परी, एकदा तुमचा संताने स्वीकार केला, कारण देवते संत, देवते संत निमित्त त्या देवच संत आहेत आणि संतच देव आहेत. ज्या वेळेला संतांनी तुमचा स्वीकार केला की संपलं महाराज, त्या ठिकाणी संत तुमच्या बरोबर असतात. आणि म्हणून तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी, त्या ठिकाणी कुठे आपल्याला जिथं निश्चितस्थळापर्यंत जायचं ना, आपण याचं मूळ आहे कर्म. जसे तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला फळ आहे. कुणाला दोष देण्याचं कारण नाहीये, तो कसा आहे त्यापेक्षा स्वतः आपण कसे आहोत हे आत्मचिंतन केलं, आत्म्याला साक्षी ठेवून अंतर्मुख जर पाहिलं तर साक्षी ठेवायची गरज नाही. मग संत कसे होते, आतही तसे होते आणि बाहेरही तसे होते. त्यांच्या आतही मळ नाही आणि बाहेरही काळेपणा नाही, ते सदैव आणि अशा प्रकारे भगवान परमात्माच्या प्रभू नामाने चिंतनाने पवित्र झालेले असतात. पूर्ण शरीर पवित्र झालेलं असतं, राम नामाच्या चिंतनाने पूर्ण शरीर कवचमय झालेलं असतं. आणि ती शक्ती जगाला पात करत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या युभूती, देह कष्टविती परोपकारे. हा देह जगत कल्याणासाठी आणि ते परोपकारासाठी, ते उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. ते उपकार करण्यासाठी आलेले आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो. झाडू संतांचे मार्ग
कारणासी, कोणत्या कारणासी आले ते वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारे नाम विठो आले ते संत समाजामध्ये शांती निर्माण होण्यासाठी संत आले, समाजाला देव कळावा म्हणून संत आले, आणि समाज एकत्र येऊन त्या परमात्म्याची आराधना करावी आणि शेवट मोक्षाला प्राप्त व्हावं हीच त्यांची इच्छा आहे. अरे अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करण्यासाठी संतांचा हेतू आहे. मग ते संत कसे असतील? संत दयाळू आहेत महाराज. त्यांच्या अंतकरणामध्ये बिलकुल पापाचा लवलेश नाही की कुणाचं वाईट व्हावं, अजिबात नाही. कर्म करणारा जरी असेल तरी त्याला तिरस्काराने त्याला धुडकावत नाहीत. नाही करोणी साया असं काय करतात, बार 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 त्याला शिकवतात, त्याची निंदा करत नाही, त्याला दूर लोटत नाही, त्याची विटंबना करत नाही. कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या संप्रदायाचा आहे, कुठल्या भाषेचा आहे ते कधीच त्याचा विचार करत नाही, कधीच नाही. ये बाबा ये, तुला देव बघायचा आहे ना, तुला देव पाहायचा आहे ना, देवाचा पत्ता कळवायचा आहे ना, देव मिळवायचा आहे ना, तू कीर्तनात ये. कीर्तनामध्ये काय होतो, कीर्तनात काय होतो हे संत सांगतात. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग अंग हरी रूप होय, अंग हरी रूप होय, अंग हरी रूप होय, अंग हरी रूप. कीर्तनामध्ये आल्यानंतर हरी रंग रूप ईश्वर होतो. मग मला सांगा, ईश्वर वाईट करेल का? ईश्वर स्वरूप जर आपण होतो तर आपल्याला वाईट कर्म करण्याची इच्छा होईल का? आणि ज्या अर्थी जर आपल्याला कीर्तन ऐकून जर वाईट करण्याची इच्छा होते तर खरंच आपण कीर्तन ऐकलं का? नाही. कीर्तनामध्ये एवढी ताकद आहे, एवढं सामर्थ्य आहे. सर्व घटी राम काय तयार होत, सर्वांच्या घटामध्ये ममय वंश जीव लोके जीवभूत सनातन मनसष्ठान इंद्रियाने प्रकृती स्थानी करशती. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी स्थानबद्ध आहे. मग मला सांगा, जर प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर ईश्वर आहे, मग ज्याने ईश्वर ऐकला, ज्याने कीर्तन ऐकलं, तो दुसऱ्याची निंदा करेल का? आणि ज्ञानोबा राय म्हणतात, सगळ्यात मोठं जर वाघूर कोणता असेल, वाघूर समजतं ना, वाघूर नाही समजणार, ते पारधी लोकांच्याकडं असतं ना, असतं ना महाराज पक्षी पकडण्यासाठी. मग तसं ज्ञानी माणसाला पकडण्यासाठी वाघूर कोणतं आहे? ज्ञानोबा राय म्हणतात, या संशावणी थोर अनेक पाप नाही घोर,
का विनाशासी वाघुर प्राणीयासी निंदा. हे वाघुर आहे ते परमात्म्यापर्यंत जाऊ देत नाही. जर तुम्ही कीर्तन ऐकून भजन ऐकून नामस्मरण करून जर आपल्या मध्ये जर ती भावना येत असेल तर आपण संत होऊ शकत नाही. मग संत कोण झाले? कोण झाले? ज्यांची आम्ही पुण्यवान होण्यासाठी नाव घेतो ते संत. पुण्यवंत भावे आता बघा ना, पंढरपूरच्या वारीमध्ये जर आपण गेलात तर तिथे ज्ञानबा तुकाराम या मंत्राचा आणि अशा प्रकारे जयघोष होतो. का घेतो? त्यांच्या नामात एवढी पॉवर आहे कारण ते आचरणशील असतात. त्यांनी आचरण केलेलं आहे, त्यांनी तप केलेलं आहे, त्यांनी जप केलेलं आहे, जगाचा अभ्यास केलेला आहे, त्यांनी नामस्मरण केलेलं आहे. त्यांनी हे कार्य करत असताना जगाचे गुणदोष पाहिले नाहीत. आपण कीर्तन ऐकून जर जगाचे गुणदोष काढतो तर आपण संत होऊ शकत नाही. कारण सर्वांच्या हृदयामध्ये भगवान आहे. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. प्रत्येकाच्या ठिकाणी ईश्वर आहे अशी भावना आहे. म्हणून कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरो. आता हरिरूप होण्यासाठी किती संप्रदाय तयार झाले महाराज? हरिरूप म्हणजे त्या भगवंताला ओळखण्यासाठी अनेक संप्रदायांचा उगम झाला, अनेक संप्रदाय आज आलेले. मला कुठल्याच संप्रदायाची निंदा करायची नाही कारण त्याच्यात सुद्धा ईश्वरच आहे, त्याच्यात सुद्धा आराधना आहे, उपासना आहे. कुठला संप्रदाय वाईट व्हावा असं कोणीच शिकवत नाही. म्हणून सगळ्या संप्रदायाला माझं वंदन असेल, नमन असेल, प्रणाम असेल. वारकरी असेल तो बैठकीला जात नाही, बैठकीवाला असेल तो वारकऱ्याच्या कीर्तनाला येत नाही, निरंकारीवाला असेल तो कीर्तनात येत नाही, वारकरी असेल तो निरंकारीच्या कार्यक्रमाला जात नाही. बघा, संत कोणाला म्हणावं? कोणी अनिरुद्ध बापूंकडे जातो, कोणी पांडुरंग शास्त्रीकडे जातो, कोणी ज्ञानोबारांच्याकडे जातो, कोणी नाथ महाराजांच्याकडे जातो, कोणी पैठणला जातो, कोणी त्र्यंबकेश्वरला जातो. मान्य, मला ते मान्य. घरात माणसं किती? 5 असतील, 10 असतील, बरं तेवढे संप्रदाय तयार आहेत ना. एक वारकऱ्याला गेला, एक बैठकीला गेला, एक निरंकारीला गेला, एक अनुरुद्ध बापूंकडे गेला, एक पांडुरंग शास्त्रीकडे गेला. घरातली माणसं 5 ठिकाणी 5 गेली, 5 ठिकाणी 5 गेली. मग 5 ठिकाणी गेल्यानंतर तिकडून येणारी ज्ञानगंगा, तिकडून येणारे पवित्र विचार, ते घरात आल्यानंतर त्या घरामध्ये शांती किती असायला पाहिजे महाराज? मला पडलेला हा प्रश्न आहे. जर 5 ठिकाणाहून 5 पीठातून ज्ञान जर एका घरात येत असेल तर ते घर किती शांतीने, किती वातावरण प्रसन्न असले पाहिजे, तिथे किती सुख असलं पाहिजे, किती समता असली पाहिजे. पण वारकऱ्याचं बैठकीवाल्याबरोबर पटत नाही, बैठकीवाल्याचं निरंकाराबरोबर पटत नाही, वारकऱ्याचं अनुरुद्ध बापू किंवा पांडुरंग शास्त्रीचं पटत नाही. हे काय भानगड काय? का बरं? जी माणसं गेली ज्या घरातून प्रत्येक संप्रदायामध्ये, ती माणसं कोणाची? चला जाऊ द्या.
ती माणसं कुणाची? पाकिस्तानची आहेत का अमेरिकेची आहेत का रशियाची आहेत? कुठली? अरे तुमच्याच घरातली. मग तुमच्या भावकीतली, तुमच्या घरातली जर ही माणसं आहेत तर प्रेम किती तयार व्हायला पाहिजे. एक एकाचे हृदयी गोडी साखरेची ठाई. मग अशी विषमता का? मग ते संत होऊ शकतात का? मला हे म्हणायचं आहे, समदृष्टी घेता समान श्रीहरी. अरे दृष्टी कशी पाहिजे? सम. सम म्हणजे समान, खालीवर नाही. आणि जिथं खालीवर होते, हा माझा, हा माझा, हा तुझा, हा माझ्या जातीचा, तो तुझ्या जातीचा. अरे आणलं कुठून परमार्थात? कुठून आणलं? पूर्वीच्या संतांचं तुम्हाला एक साम्य सांगतो, ऐक्य सांगतो, ऐक्य. नामदेवराय ज्ञानोबरायांचं वर्णन करत होते आणि नुसतं वर्णन नाही केलं, महावर्णन केले महाराज नामदेवरायाने ज्ञानोबरायांचं. 84 सिद्धांचा सिद्ध आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव. हे कोणाचं वर्णन आहे? इंद्र येऊनी भूमीशी याग संपादिले अहरणीशी. हे कोणाचं वर्णन? नामदेवराय ज्ञानोबरायांचं वर्णन. ज्ञान राज माझे योग्यांची माऊले, ज्ञान राज माझे योग्यांची माऊले, ज्ञान राज माझे योग्यांची ज्ञानोबाराय वर्णन करतात. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले निळोबाय तुकोबरांचे वर्णन करतात. उच्च कुळामध्ये पण कोणाचं वर्णन करतात? तुकोबरांचं. नुसतं वर्णन नाही, कृतीमध्ये 42 दिवस तुकोबरा वैकुंठावून यावं म्हणून तपस्या केली. मला अनुग्रह न देता तुम्ही कसे गेले? एवढी तुकोबरांची ताकद होती. आज एक कलाकार एक कलाकाराच्या समोर झाला पटत नाही महाराज, क्षमा मागतो. मी लहानपणी मोठा घास घेतोय पण तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. नाही जमत, नाही पटत. मी म्हणतो अज्ञानी समाज परवडला, ते एक संघ होतील, एकत्र येतील. पण ज्ञानी जर झालं ना, नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंटी नाना संकटीना चवी. वास्तविक अंधकार गेलाच पाहिजे, ज्ञान झालंच पाहिजे. पण तुकोबारे म्हणतात ज्ञान झालं ना नम्र झाले भूता. Yeah.
होता, नुसतं मतलबपणाचा नम्रता नको आहे, त्याला अंतकरणापासून ती दया असावी लागते. नाहीतर काही लोक नम्र होतात, महाराज जय हरी जय हरी, पाठीमागे महाराजाची बरोबर. काय त्याला भाव म्हणतात, याला भाव म्हणत नाही, याला आव म्हणतात. आव आव समजतो ना, ज्याच्या मनामध्ये भाव आहे ना तो कधी डगमगत नाही, त्या श्रद्धेतून कुठं तो अचलित होत नाही. निष्ठावंत भाव भक्तांचा अंतकरणातला विषय, बरं का, हा बाह्यरंगाचा विषय नाही. मला रामचंद्र भाऊने सांगितलं, म्हटले कोष्टी महाराज येणार आहेत, विचारा त्यांना समोर, समोर आहेत ते. म्हटलं महाराज अहो भाग्य आपलं, आणि आपलं एवढ्या छोट्याशा कार्यक्रमामध्ये त्यांचं जर एवढं मोठं वैभव आमच्याकडे जर येत असेल ते ते स्वागत व्हायलाच पाहिजे महाराज, कारण ती कला आहे, त्यांनी ती जिवंत ठेवलेली आहे. महाराज सोपं नाही, बोटं गेली वाया लोकांची वाजून वाजून, महाराज अर्धेंगू झाला काही लोकांना, सोपं नाही ती कला. आणि त्यांनी कला जोपासण्यासाठी पहाटे 3 वाजता उठून इंद्रायणीच्या काठावरती 5 वर्ष त्याची आणि प्रकाय केलेली तपस्या केलेली आहे. तेव्हा आज त्यांची बोटं जितल्या जिथं जी पडतात ना, आम्हाला नाही जमणार, आम्ही तपस्या केलीच नाही. अरे म्हणून सांगण्याचं तात्पर्य एक आहे, संतांची ही वृत्ती असते. अरे देवाला पाहण्यासाठी आम्ही आलोत ना, देवाचा पत्ता मिळावा म्हणून आलोत ना, देवाला कुठं पाहिलं कोणी? आणि देव एवढा सोपा आहे का? हा बाजाराचा भाजीपाला, त्याला पहिलं प्रत्येकाच्या ठिकाणी ईश्वर रूप पाहावं लागतं, मग आतला ईश्वर प्रगट होतो. सोपं नाही. नाथ महाराजाने गाढवात देव पाहिला. संतांचं महत्व सांगतोय महाराज, मग त्यांनी स्वीकारल्यानंतर काय होणार नाही, हेच या अभंगाचा भावार्थ आहे. ज्यांनी गाढवात देव पाहिला त्यांना विरोध नव्हता का? अहो त्यांच्या समाजात तर त्यांना इतकं छळलं महाराज, नाथ महाराजांना, ब्राह्मण कुळातले होते, त्या ब्राह्मणाने त्यांना छळलं. ज्ञानोबराय ब्राह्मण होते, पण खापर दिलं का? नाही दिलं महाराज. आणि ते आघात संतांनी काय केलं? स्वीकार केला. स्वीकार त्या आघातांचा आम्ही स्वीकार करत नाही. आम्हाला जर एखादा बोलला ना तर आम्ही कथा सोडून जातो, कीर्तन सोडून जातो, नाव नाही घेतलं तरी आम्हाला राग येतो. पण त्यांना मारलं, त्यांना छळ केला, त्यांनी समाजाने वाळीत टाकलं. नवे नवे धर्म मार्तंडाने त्यांच्या आई वडिलांना आत्महत्या करण्याचं शासन दिलं. पण तरी ते कोणा रागावले नाही. संत जगाचे आघात सोसतात, सहन करतात. इथे पण एखादा असेल असा, काय म्हटले लोक वेडी आहेत, कामधंदा सोडला, उद्योग सोडला, आणि इथे 2 तास तुम्ही बसताय, बसताय म्हणजे तिथे काहीतरी देवाचा पत्ता मिळतो ना, देव मिळतो ना. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा आहे. कोणाच्या रूपामध्ये असेल सांगता येत नाही, कारण तो सर्वत्र आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संतांनी कशाचा स्वीकार केलेला आहे? या उपाधीमध्ये असणारं जे गुप्त चैतन्य आहे प्रत्येकाच्या ठिकाणी ते आहे. अरे पण ते कधी? वासुदेव आहे, पण तो वासुदेव कधी करणार? मी वासुदेव तत्वता कळो. वासुदेव म्हणजे काय? अहो वायू तत्व म्हणजे वासुदेव. विठ्ठल विठ्ठल श्वास
श्वास होतो का ना 21,600 वेळा एका दिवसाला, प्रत्येक व्यक्तीचा श्वासोश्वास 21,600 वेळा होत असतो. ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करतात, सुंदर वर्णन करतात. सात पाच तीन दशकांचा मेळा, एक तत्व कळा दावी हरी तैसे नवे नाम, सर्व मार्ग वरिष्ठ तेथे काही कष्ट न लगती, अजपाजपणे उलटपणाचा तेथेही मनाचा. हे कोणाचा अभंग आहे? ज्ञानोबारायांचे महाराज. मग आमचा श्वास, त्या श्वासाचं महत्व कळलं नाही, उपयोग काय होणार? ते कळलं पाहिजे. म्हणून ते वासुदेव श्वासोश्वास आहे, त्या वासुदेवाला जाणा. मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, पण ते कोणाला माहिती आहे? फक्त संतांना माहिती आहे. आणि संतांना माहीत असल्यामुळं देवाचा पत्ता त्यांना कळला. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, त्यांना हरी कळला. हो, मग बाहेरच्या लोकांना सुद्धा तो प्रणाम करतो, आणि घरी गेल्यानंतर सुद्धा सगळ्या संप्रदायाचं ज्ञान घरी आलं तर प्रत्येकाला समाधान होईल असंच त्याचं बोलणं असतं, असंच त्याचं चालणं असतं, असंच त्याचं वर्तन असतं, आणि अशीच ही पूजा असते महाराज. विठ्ठल 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 प्रथम चरणामध्ये संताने जिथे चंदन असेल तिथे काटेरी वनाला सुद्धा सुगंध करण्याची ताकद असते महाराज. तसे संत आहेत ना, कुठेही असू द्या, कुठल्या समाजामध्ये असू द्या. मी कशासाठी सांगितलं हे, कुठल्या जाती पंत संप्रदायामध्ये समाजामध्ये कुठलाही संत निर्माण झाला की तिथे त्याची कीर्ती वाढत असते, तिथे त्याचे आणि अशा प्रकारे काय होत असतं, जग आज्ञा पालन करत असतं, त्यांच्या मार्गाने ते चालत असतात, त्यांचे पंथ चालू जातात. न पडे गुंता संत मार्गाने जर तुम्ही गेलात. हो, आता उद्या एकादशी आहे की नाही? कोणाकोणाला एकादशी आहे? वा, कोणी बोट केलं म्हणून तुम्ही पण करू नका, खरंच सांगा. हा, बरंच बरंच खाली झाले. पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, अकरावं मन एकाग्र करण्याचं साधन तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, सर्व संतांनी सांगितलं की बाबा अरे 15 दिवस खातो, एक दिवस विश्रांती देणार. किती दिवस खातो आपण? 15 दिवस खातो. मग 15 दिवसामध्ये एक एकादशी कार्य न करसी व्रतसार. बरं, याच्यामध्ये 3 फायदे आहेत. मोक्षद एकादशी आहे उद्या, स्मार्त ना,
मोक्षदा म्हणजे फार मोठी कहाणी आहे ती. एकादशीचे नेम, एकादशीचे नेम काय, किती दिवसाची एकादशी नाही माहिती. कृष्णहरी म्हणा, अरे रामकृष्णहरी वाचेचा मंत्र आहे. जर राम म्हणता प्राण गेला तर मोक्ष आहे, पण वाचने राम राम म्हणता जर वाणीच गेली, वाचाच गेली, तर मग साधनं शिकवली गेली पाहिजेत. एकादशी 3 दिवसाचं व्रत आहे. किती आमच्या भाग्यात कसं होतं काय होतं आम्हाला कळलं नाही, पण आम्हाला वयाच्या 10व्या वर्षापासून महाराज गुरुवारे जयराम महाराज भोसले यांनी आम्हाला एकादशीचे व्रत शिकवले. कारण पहिलं 10व्या वर्षी माझं कीर्तन वारकरी शिक्षण संस्था सिद्धबेटात झालं. कितव्या वर्षी? आमच्या घरामध्ये, आमच्या कुळामध्ये एकही माळकरी नव्हता, एकही नाही. मग हे कसं निर्माण झालं, हे कोणी निर्माण केलं? हे आई वडिलांची कुठंतरी इच्छाशक्ती धार्मिक असली पाहिजे, त्या चिंतनाने त्या मंथनाने माझी निर्मिती झाली पाहिजे, असली पाहिजे. तेव्हा मला आळंदीमध्ये वयाच्या 10व्या वर्षी सिद्धबेटात कीर्तन करण्याची संधी मिळाली. अरे बहुजन्म आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, आणि तेव्हा या विठ्ठले कृपा महाराजांचं नाव महाराष्ट्रामध्ये तसं गाजलं काय? एकनाथ महाराज कोष्टी, एकनाथ महाराज कोष्टी का, त्यांनी काय मोठे करोड रुपये दिले का? नाही, ती तपस्या आहे, ते आचरण आहे. त्यांचं तेज बघा, त्यांच्या तोंडामध्ये तंबाखू बघा, नाही आहे का बघा. आम्ही वर्गमित्र आहेत, तंबाखूचे दात आहेत का? कॉलगेट लावत नाही. कॉलगेटमध्ये हाडाची पावडर आहे, केमिकल आहे, त्याच्यामुळं मुखारबिंद बाधित होतं. वा, तुम्ही तर आमचंही पुढचं सांगितलं. हे कंपनीत काम करतात ते म्हणतात अंडीसुद्धा त्याच्यात टाकली जातात. बघा, आपल्याला एकादशीचं वर्णन करायचं आहे, संतांनी काय आचरण केलं. नाही नाही, असू द्या असू द्या असू द्या, काय नाही, फरक नाही. तुम्ही साबुदाना खाता का खिचडी? खिचडी खाता? कोणकोण साबुदाना खातो हा ओरबोड करा. साबुदाना मांसाहारी आहे, तुम्हाला गुरुने सांगितले का नाही? तुम्ही का नाही गुरुला विचारलं? बरं, नाही गुरुला विचारलं, तुकोबारांना विचारा. तुकोबाराही सांगतात काय तुझा जीव जातो एकादशी फराळाच्या मिशा. एकादशीच्या दिवशी 100 ग्रॅम वजनाचा फक्त फळ किंवा कंदमुळी खावी. 100 ग्रॅम खिचडी दबा दबा के, दबा दबा के, बैठता नहीं तो भी दबाओ, बैठता भी नहीं दबाओ. फिर दूध, आता शेट म्हटलं महाराज दूध शेट झालंय आग्रास बाबा पांडुरंगा कसा तुम्हाला जन्माला घातला आहे. नी हे खा ते खा, अरे किती खाणार किती. बर खाल्लं तर अन्न तुमचं आहे, पण शरीर, शरीर कोणाचं आहे? अरे त्याचं तर भान ठेवा, विचारा समोर शेट बसलेत किती वेळा आग्रा असतो. म्हटलं शेट प्लीज, त्यांच्या दोन त्यांच्या कन्या, म्हणजे मी सुना नाही म्हणत, त्यांच्या कन्या आहेत, इतकं आग्रह असतं महाराज खा ना काहीतरी. नाही म्हणून मी माझ्या नेमत खाणार. मला बायपास, मला ब्लड सर्क्युलेशन, ब्लड कॅन्सर, मूळव्याध, भगेंदर, मला हे होऊ नये म्हणून हे सगळे नियम आहेत. एकादशीसुद्धा त्याच्यासाठीच आहे. जो एका कॅन्सर होणार नाही, हे अमेरिकेमध्ये संशोधन झालं. हो, 1000 माळ करीत अजून त्यांना कॅन्सर कशाने होतो हे कळलं नाही. व्रत करा एकादशी, जे माळकरी नसतील त्यांनी सुद्धा व्रत करा. माळ घातल्यानेच एकादशीचं व्रत होतं असं नाही बरं का. एकादशीच्या दिवशी जो व्रत करतो त्याला कॅन्सर होत नाही. बरं, मी जाता जाता विषांतर होत नाही, विषय आहे 3 गोष्टींचा फायदा आहे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, 11वं मन एकाग्र होतं. उपासना केल्याने भगवंत परमात्मा खुश होतात, त्याचं पुण्य लागतं.
आणि शरीर क्लीन होतं, निरोगी होतं. विठ्ठल विठ्ठल व्रत किती दिवसाचं सांगितलं? 3 दिवसाचं. दशमी, एकादशी आणि द्वादशी. दशमीच्या दिवशी नुक्तहार. आजच्या दिवसाला जो वारकरी आहे त्यांनी संध्याकाळी भोजन करायचं नाही. आम्ही आम्हाला कमी पडलं तर डबल खातो राव. खिचडी दाबतो, दुधही दाबतो, केळी दाबतो, सफरचंद आले सहा. अरे काय नावाचा आपल्या शरीरामध्ये कोणता अग्नी आहे पचनक्रिया करणारा? व्रक नावाचा जो अग्नी आहे त्याला विश्रांती द्या. आणि मी नेहमी सांगत असतो, भोजन करताना पाणी पिऊ नका. गुचकी लागली, तिखट लागलं तर एखादी गुळणी पाणी प्या. 1 ते 1.5 तासाने जो कामाचा व्यापक असेल त्यांनी 1.5 तासाने 1 तासाने पाणी प्या. आणि जो हापीसेल खुर्चीमध्ये बसणार असेल त्यांनी 1.5 तासांनी पाणी प्या. आणि कामाचा माणूस असेल त्यांनी 1 तासांनी पाणी प्या. तुमच्या किडण्या फेल होणार नाही. मुलाला उलटी जुलाब वगैरे जे होतात ना त्याची क्रिया करा, लगेच उद्या तुम्हाला अनुभव येईल. त्या मुलाने जर काही खाल्लं ना तिखट लागलं तर एखादी गुळणी पाणी द्या, पुन्हा त्याला 1 तासाने पाणी द्या, त्याला कधीच उलट्या जुलाब कधीच होणार नाही. किती पैसे घालवतो डॉक्टरचं त्या खाट्यावर बसायला, एवढं अहो त्या हॉस्पिटलमध्ये जायला इच्छा होत नाही. पण तिथे 6-6 महिने आम्ही बसू शकतो, तिथे 6-6 महिने खाट्यावर राहू शकतो. पण संतांनी सांगितलेला उपदेश आम्हाला मान्य नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून कशासाठी हे मी सांगितलं की संतांनी आमच्यावर उपकार केले. अमरसी नावाचा एक संत होते, राजे पण होते आणि ते संतही होते. त्यांनी वैकुंठातून एकादशी या भूतलावर आणली. कशासाठी आणली? तुमचा उद्धार करण्यासाठी. त्यांना काय गरज होती? त्याग केला महाराज. आणि त्यागाशिवाय शांती नाही बरं. त्याग करावा लागतो. घराचा त्याग करा, संपत्तीचा त्याग करा, मान सन्मानाचा सहज मिळत असेल तर तो आपल्या दैवाचा भाग आहे. पण माझं नाव घ्या, माझा सन्मान करा हे संतांनी सांगितलं. आणि नक्कीच ज्यांनी परमार्थासाठी जे केलेलं आहे त्याचं नाव घेतलं पाहिजे, त्याला सहकार्य केलं पाहिजे, त्याची कीर्ती वाढली पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारची ही एकादशी उद्या मोक्षदायी एकादशी आहे. उद्या एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त 100 ग्राम वजनाचं जे फळ फ्रूट असेल किंवा कंदमुळी असेल ते सेवन करा. नामस्मरण करा. या शरीरामध्ये जेवढ्या व्याधी आहेत त्या नष्ट होतात, शरीर हलकं होतं आणि मग त्या प्रभूची कृपा होत असते. तपाशी जप केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, धन खर्च केलं पाहिजे, अशी मंदिरं उभी केली पाहिजेत, असे कलाकार बोलवले पाहिजेत, कीर्तनकार बोलवले पाहिजेत. त्यामुळे समाज येतो आणि त्या समाजामधला जो आनंद आहे, जो पुण्य आहे, तो त्या कर्त्याला मिळत असतो. विठ्ठल विठ्ठल एकादशीच्या दिवशी निदान खोटं बोलू नये, पलंगावरती शयन करू नये, असे बरेच नियम आहेत महाराज. आणि ते वारकरी संप्रदायाला तंबाखू तर अजिबात खायची नाही. काय तुकोबाराने वर्णन केलं आहे, आम्ही कुठं सांगतोय. आम्हाला तर चहाची महाराज चव कशी आहे, चहा अजून पिलो नाही मी. चहा 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 कसा चवीला असतो. मिळाला नाही म्हणून काय भानगड आहे, मिळत नाही का? नाही. ही संतांची कृपा आहे. शरीर स्वास्थ्य राहिलं पाहिजे त्यासाठी नेम घ्या. संपत्ती बरोबर, पण शरीर जर तुमचं खराब झालं असेल. आम्ही गिरगावला ते कार्यक्रमाला गेलो होतो मफतलांच्या मंदिरामध्ये गिरगावला, आणि मोठे मोठे सगळे लोक बसले. म्हटलं आता प्रसाद, भगवान श्रीकृष्ण गोकुळाष्टमी झाली आता प्रसाद, पण तिथे मिठाई होती. ते म्हटलं मिठाई आम्ही खात नाही. का? म्हटलं डॉक्टरने सांगितलं मिठाई खाल्लं तर लवकर मरशील. अनेक प्रकार. मग हे संतुलन राखण्यासाठी याचं आणि अशा प्रकारे शरीर स्वास्थ्य राखण्यासाठी परमार्थ आहे महाराज. परमार्थामध्ये या, तुळशीची माळ घाला. नाही तुळशीची माळ घातली तरी हरकत नाही, पण जे चांगले कर्म करतात त्यांना सहकार्य करा. जे धर्माचं कार्य करतात ना
त्यांना जो सहकार्य करणारा आहे ना तो सुद्धा तितक्याच पात्रतेचा असतो, लक्षात ठेवा. सोपं नाही आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा या संतांनी आपल्याला स्वीकार केले. वाल्याकोळ्याचा स्वीकार कोणी केला? वाल्याकोळी चोर होता की नाही? वाल्याकोळी कोण होता? खुनी होता, चोर होता, दरोडेखोर होता, नास्तिक होता, कुकर्मी होता. मग मला सांगा, इथे एखादा नास्तिक कुकर्मी एखादा असेल, कुकर्म करणारा नास्तिक असेल, दरोडेखोर असेल, आणि त्याच्या घरी जर एखादा कीर्तनकार गेला तर तुमची भावना काय होणार? पगारे साहेब बोला, इकडे बघा, काय होणार? काय ऐकलं तुम्ही? बोला, काय ऐकलं? वाल्याकोळी हा नास्तिक होता, दरोडेखोर होता, चोर होता. असा कुकर्मी वाल्याकोळी आज जर इथं असेल आज, आणि त्याच्या घरी एखादा संत गेला, तर तुम्ही काय बोलणार त्याला? निंदा करणार, बरोबर करणार ना? अरे बापरे, एवढा मोठा चंडाळ, दरोडेखोर, खुनी, व्यसनी, दारू पितो, त्याच्या घरी संत, बहिष्कार. हो, बहिष्कार होणार. पण नारद महर्षी मात्र वाल्याकोळ्याच्या घरी गेलेत. नारद महर्षी कोणाकडे गेलेत? नारद महर्षीकडे वाल्याकोळी गेला नाही, वाल्याकोळ्याकडे नारद महर्षी गेलेत. कशासाठी? त्याचा उद्धार करण्यासाठी, त्याला सत्पथाला लावण्यासाठी, त्याला परमात्म्याच्या प्राप्ती करण्यासाठी त्याला पाठवलं. नुसतं त्याच्यावर कृपा केली नाही, त्याला माळ नाही घातली, नाममंत्र नाही दिलं. देव जसा जन्माला येतील ते तुमच्या बोलण्याप्रमाणे, तुम्ही लिहिल्याप्रमाणे देव चालतील, एवढा मोठा अधिकार आणि आम्हाला जर कोणी दिला असेल तर संतांनी दिला. गहन केले रामायण रामाधी. कोणाचा आशीर्वाद? संताने सरिता सरिता, संताने सरता केलो तैशा परी. कोणी केलं ते? कोणी स्वीकार केला? एकदा संतांनी आणि देवाने स्वीकार केला की जगाची गरज भासत नाही. विठ्ठल विठ्ठल संत सचिता आनंद परमात्म्याची प्राप्ती करून देतात. तो कसा आहे? त्याचं स्वरूपाचं दर्शन घडवतात, त्याचा पत्ता देतात. पत्ता, मग देव कुठं आहे? देव सर्वत्र आहे. देव कसा आहे? सर्वत्र आहे. पण ती ओळख पटवून देणारे संत आहेत. बाबा, आई वडिलांचे दर्शन घे. काय करतात? आई वडिलांना वंदनीय. बघा ना, आता पुंडलिकरायाला काय केलं संताने? ते कुकुट स्वामी जे होते त्यांनी काय केलं? अनुग्रहित केलं. त्याला आश्चर्य वाटलं की महाराज, मी तुमच्या आश्रमामध्ये या तीन स्त्रिया जेव्हा गेल्या तेव्हा मी पाहिलं त्या काळ्या कुठं होत्या? होत्या म्हटले हो. पण ज्या वेळेला तुमच्या आश्रमाच्या बाहेर आल्या त्या देवांगणेपेक्षा श्रेष्ठ होत्या, याचं कारण काय? असं काय करताय तुम्ही? ते म्हटले, बाबा रे, तू तर पापी आहे. पापीच होते ना पुंडलिक, पापीच होते. आईबापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, असं कोण म्हणेल तो पापी नाही? पापी होता. तर म्हटले, असू दे, पण तुझा उद्धार होत असेल, अंतर्दृष्टी अंतर ध्यान लावलं आणि त्यांनी पूर्वजन्मी हा कोण होता हे सगळं चरित्र समोर आले. अरे म्हटले, हा फार मोठा विद्वान आहे, हा फार मोठा भक्त आहे, त्याच्यामुळं देव इथे येणार आहेत. हे कोणी जाणलं? सद्गुरूंनी जाणलं. म्हटलं, ये बाबा, हे बघ, हे माझं मंदिर, या मंदिरामध्ये माझ्या आई वडील आहेत,
त्यांना मी ही फुलं, त्यांना हे हार, त्यांचं स्वागत, त्यांचं खानपान, त्यांचं आता वार्धक्यपणामध्ये त्यांची सेवा मी करतोय म्हटलं. हेच माझं पंढरपूर आहे, हेच माझी काशी आहे, हेच माझं आणि तीर्थ आहे. पुंडलिकाच्या मनावर परिवर्तन झालं. आई वडिलांच्या गळ्यामध्ये बांधलेली दोरी सोडली आणि तिथेच बसले. कुठे बसले? हा प्रकार कुठं घडला? दक्षिण काशीमध्ये. पंढरपूर हे दक्षिण काशी आहे. तिथे हा प्रकार पाहिल्यानंतर, तिथे बसल्यानंतर आई वडिलांची सेवा चालू झाली आणि एवढं पुण्य वाढलं आई वडिलांच्या सेवेचं फळ. कारण आई वडिलांनी लहानपणी तुमची सगळी काय काय केलेली आहे? व्यवस्था केलेली, व्यवस्था. आणि आता आई वडिलांची अवस्था झाली तर तो चेहरा काय करतो? मुरडा मारतो, म्हणजे जरा बाजूने जातो. तुम्हाला सांगू, म्हटले बाळा माझ्यावर खूप प्रेम आहे ना तुझं? म्हटले हा आई खूप प्रेम आहे. काय झालं? असं काय विचारलं? तुझ्याशिवाय मला घास जात नाही. आई 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 ओ आईशिवाय काहीच नाही. म्हटले बाळा आता मी म्हातारी झाली. म्हटलं नाही वय माझं झालेलं आहे. माझी एक विनंती आहे तुला. आई आई मुलाला विनंती करते, बोल ना आई तुला काय पाहिजे जगातला सगळं सुविधा मी प्राप्त करून देईन. जे पाहिजे ते तुझ्या पुढे उपलब्ध करून देईन. मला सांग, आज्ञा कर. म्हटले काही आज्ञा नाही माझी. म्हटले बाळा आणि तू करशील पण, मला खात्री आहे. आईशी कळवळ्याची आहे कारण आईच्या मनामध्ये प्रेम आहे ना, हृदयामध्ये प्रेम आहे. पण मुलात किती प्रेम आहे हे त्याचं त्याला माहिती. म्हटले माझी एक इच्छा आहे. म्हटले बाळा, म्हटले आई सांग लवकर. काय नाही. म्हटले आजच्या रात्रीला माझ्याजवळ तो झोपायला यायला पाहिजे. कळलं ना? कळलं का नाही नीट ऐका. आईची इच्छा, आजचा दिवस माझ्याकडे तू झोपायला ये. बाळ आहे, मुलगा आहे, मंजुरी. आईची इच्छा पूर्ण करायची आहे ना. ते दोघेजणं शयनावरती पलंगावरती झोपलेले आहेत. खूप मुलायम मखमलीची आणि अशा प्रकारे ती गादी आहे. दोघं माई लेकर झोपलेली आहेत. झोपल्यानंतर आई म्हटली बाळा मला तहान लागली आहे. बाळा पटकन उठला. कर आईचा सेवा करी आहे ना, आईची आज्ञा पालन करणार आहे ना. आतमध्ये राणी साहेबा यांची पत्नी झोपली होती. ठकठक ला वाजवल्यानंतर तिला थोडा त्रास झाला, डिस्टर्ब झाली ती झोपेमध्ये. म्हटले काय? नाही काय नाही. म्हटले दरवाजा खोला. दरवाजा खोलला, आतमध्ये गेले, पाणी आणलं, आईला पाणी दिलं. म्हटले बाळा झोप. काय सांगितलं? बाळा म्हटले झोप, काम झालं आपलं. तो झोपला आणि अशी झोपेची लहर आली. म्हणजे डोळ्यावरती झोप येण्यापूर्वी जी लहर येते की मी कधी पडतो आणि मला कधी झोप लागते, असा जो संधिकाळ येतो, जागृती आणि झोपेचा मधला जो काळ येतो, डोळ्यावरती तार येते, म्हणजे झोपण्याची इच्छा होते. असं झोपणार तेवढ्याच आईने त्याच्या अंगावरती पाणी टाकलं. ऐकताय ना नीट? आईने पाणी शिंपडलं, त्याला जाग आली. म्हटले आई हा काय प्रकार आहे? त्याला झोप आलेली आहे आणि तो झोपलेला वातावरणामध्ये त्या धुंदीमध्ये आहे. आणि त्यांनी विचारलं आईला, म्हटलं आई हा काय प्रकार आहे? नाही म्हटले. म्हटले बाळा माझ्या हाताला थोडा वात आला, त्याच्यामुळं ते पाण्याचं थोडेसे शिंतोडे उडले. बाळा मला क्षमा कर. मला नाही ना आई तसं नाही, झोप झोप. म्हटले बाळा पुन्हा मला एकदा पाणी आणा. कारण ते पाणी आईने मुद्दाम त्याच्या अंगावर टाकलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हटले मला पुन्हा एकदा ग्लास भर पाणी आण. म्हटले आणतो आई. पुन्हा ठकठक करतो, पुन्हा बायकोची झोप मोडते. आतमध्ये छोटंसं घर इकडे आणि ते रागवल्यानंतर यालासुद्धा आईच्याबद्दल थोडासा राग निर्माण झाला. पण पाणी घेतलं, पुन्हा गेले. म्हटले बाळा पाणी आणलं? हो. म्हटले आणलं आई. झोप बाळा. म्हटले आईची भाषा अगदी मवाळ प्रेमळ. बाळा झोप. म्हटले आता 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 तुला त्रास नाही देणार. बाळा
पुन्हा झोपेच्या तारेमध्ये आला, त्याला ती झोप येऊ लागली आणि झोपण्याची वेळ पुन्हा आईने पाणी शिंपडल्यानंतर ते बाळ जरा उठलं ताय म्हणजे जरा वेगळ्या भाषेमध्ये, आई म्हटलं तुला कळत नाही बार 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 माझ्या अंगावरती पाणी तू शिंपडते माझ्या अंगावर उडवते, थोडं रागवलं ते. म्हटले बाळा नाही रे, मी पाणी पित असताना माझ्याकडून तो झटका आला, पुन्हा तेच परिस्थिती झालेली, पुन्हा एकदा पाणी आणणं ग्लास हिसकावून घेतला. कुणाला पण राग येईल, कुणाला पण येईल. ग्लास हिसकावून घेतला, पुन्हा पाणी आणलं, पुन्हा दिलं, पुन्हा तीच अवस्था. अशी तीन वेळापर्यंत केल्यानंतर तो मुलगा रागावलेला आहे, तो मुलगा रागावलेला आहे. आई म्हटले रागू नकोस, अरे तू लहान असताना हे पाणी माझ्याकडून तुझ्या अंगावर उडलं म्हणून एका रात्रीमध्ये तू एवढं माझ्यावर क्रोधित झालेला आहे, माझा त्याग करायला निघालो नाही, मला उलटंच उलटं बोलतोय. अरे तुला लहानपणापासून मी माझ्या कुशीत घेतलेलं आहे, पोटात तर सांभाळलास, बाहेर आल्यानंतर पण सांभाळ, तुझी मूत्र, तुझी संडास, तुझी घाण ही सगळी माझ्या पदराने माझ्या कपड्याने स्वच्छ केलेली आहे. आणि हे स्वच्छ पाणी, सुंदर पाणी, त्याला घाण नाही, एवढं उडल्यानंतर तू एवढा क्रोधित होतो. त्याच्याही पेक्षा आई वडिलांच्या पेक्षा संत श्रेष्ठ आहेत. विठ्ठल विठ्ठल ते ब्रह्मांड नायक परमात्म्यालाच जवळ उभं करतात आणि सांगतात हा तो हा कोण आहे, देव आहे, मी तो हा विचार विवेके शोधावा गोविंद माधवा याच देही. या देहामध्ये कथा कसा ईश्वर आहे हे संत सांगतात. म्हणून संताने सरिता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिली. आणि अशा प्रकारचं संत कुठल्याही समाजामध्ये जरी गेले तिथं त्यांच्या तपाची त्यांच्या तपस्याची त्यांच्या ज्ञानाचा प्रभाव असतो आणि समाजाला देव दाखवतात, ही ताकद संतामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग ते काय करतात, समाजामध्ये असणारे दोष, असणारा पापी, चंडाळ कुठल्या जातीचा कुठल्या पंथाचा हा विचार न करता अभंगाच्या द्वितीय चरणात संप्रदायाचा कशाचाही विचार करत नाही. आणि म्हणून आई वडिलांच्या पेक्षा संत श्रेष्ठ आहेत. त्यांनी देवाला प्राप्त घेतला, त्यांनी देवाला प्राप्त करून घेतला, देवाची ओळख कळली, देव सर्वत्र आहे हे त्यांनी आणि अशा प्रकारे अनुबोधन जगाला दिलं की देव सर्वत्र आहे. म्हणून संतांचं या ठिकाणी संत प्रकरणातला हा अभंग आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा आपण त्या परमात्म्याचं भजन करू आणि कार्यक्रम आपल्या वेळेस आपण
दोष काढतात, त्याचे गुणदोष काढतात, तो असा तो तसा. आपण किती जणांचे गुणदोष काढणार? मुलाचे गुणदोष काढतो, मुलीचे गुणदोष काढतो, काकी असेल, मामे असेल, भाऊजी असेल, कोणी असेल, प्रत्येकाचे आपण गुणदोष पाहतो. अरे पण तू कधी विचार केला का, स्वतः कधी विचार केला का मी किती दोषी आहे म्हणून? चुकीचं आहे महाराज. इतर प्राणी एकत्र राहतात, इतर प्राणी एकत्र राहतात, मनुष्य प्राणी अवघड आहे महाराज, नाही एकत्र आहेत. एखाद्या ज्ञानाचा अभिमान होईल, एखाद्याला संपत्तीचा अभिमान होईल, एखाद्या कर्तृत्वाचा अभिमान होईल, एखाद्याला सौंदर्याचा अभिमान होईल, एखाद्याला शक्तीचा अभिमान होईल, अनेक प्रकारचे अभिमान. कधी कधी उडी मारेल कशात सांगता येत नाही. आणि ह्या सगळ्या उड्या बंद करायच्या असतील, काम क्रोध लोभ मद मत्सा अहंकार काढायला नाही सांगितले महाराज, ते जिरवायला सांगितले. हे षडगुण रिपू जे आहे, षडगुण हे जे शरीरामध्ये आहेत ना, ते बाहेर काढता येत नाही कोणाला. आतापर्यंत शोध नाही लागला की शरीराच्या बाहेर काढा ना मग तुम्ही परमार्थ करा. अरे ते शरीरामध्ये पचवायचं आहे, त्याला पुरुषार्थ म्हणतात. सोपं आहे काय? आणि म्हणून आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या गावामध्ये कोणाचे गुणदोष काढू नका. बरं, किती लोकांना तुम्ही तोडणार, म्हणजे तोडणार म्हणजे परके करणार, नाही जायचो तिथं, बघूया कसं कार्य करतोय ते. असं नसतं महाराज, कुणाचंही कार्य कुणा वाचून राहत नाही. नामदेव महाराज हरड हे जर आजदे गावामध्ये आले नाही म्हणजे पुढच्या वर्षी सप्ताह बंद होईल का? हा जो गैरसमज आहे, हा हे हा जो अंतर्भाव आहे आतला, तो बाजूला ठेवा. अरे असे नामदेव महाराज महाराष्ट्रामध्ये 60,000 जन्माला आलेले आहेत. किती कीर्तनकार आहेत महाराष्ट्रात? किती? 60,000 आहेत. अरे दर्या में खसखस नामदेव महाराज कशात? चला किती आले, किती गेले, भले बुरे गेले, 88,000 ऋषी आले, 88,000 राजे गेले, नामदेवा तुझा कुठंच पत्ता नाही, कुठंच नाही. आणि ज्या वेळेला ही अवस्था होईल की मी शून्याकार, मी लहान आहे, मी कोणीच नाही, तेव्हा देव तुमचा स्वीकार करतो. नम्र झाली भूता तेने त्या अनंतला. अरे गगनाहुनी वाढ नाम आहे, देवाचं नाम गगनापेक्षा जर मोठं आहे. हरिपट खोटं सांगतं का? हो, हरिपटाचं चिंतन असं आहे की गगनाहुनी वाढ, गगनापेक्षा देवाचं जर नाव मोठं आहे तर परमात्मा किती मोठा असेल. आणि तो परमात्मा जर हृदयामध्ये ठेवायचा असेल तर हे हृदय कशाने विशाल होईल? नम्र झाले भूता तिने कोंडिले अनंता. अरे नम्र व्हा, नम्र व्हा बस. हा, एखादा कुकर्म करणारा असेल, एखादा धर्माच्या विरोधात काम करणारा असेल, एखादा धर्माचा अपप्रचार करणारा असेल, एखाद्या संताला नाव ठेवणारा असेल, एखाद्या सत्कर्माला नाव ठेवणारा असेल, त्याच्यावर आक्रमक व्हा, त्याला थांबवा. रावणाला थांबवलं, दुर्योधनाला थांबवलं, कंसाला थांबवलं, अनेक विकृत्या जन्माला आल्या, किती गेल्या, गणित नाही जी दातारा. आणि म्हणून तुकोबारेची बघा किती मोठी उच्चश्रेणी आहे महाराज ज्ञानाची. तुकोबारा पाचवा वेद ज्यांनी निर्माण केला, पाचवा वेद गाथा हा पाचवा वेद आहे. जो तुकोबाराने पाचवा वेद निर्माण केला ते तुकोबारा देवाला सांगतात. काय सांगतात माहितीये? माझे चित्त तुझे पायी रायसे करी पायी आधरोनिया पायी भवानी दातारा. माझे चित्त तुझे Oh,
धर्मपत्नीचा रस्त्यामध्ये काटा काढेपर्यंत मदत केली. काटा रुतला जिजाऊला, भगवंताने काटा काढला. आणि एवढा मोठा अधिकार असताना तुकोबारे म्हणतात, माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही. पुन्हा विनंती करतात, धरोनिया बाही भव हा तारी दातारा. आणि हा म्हणतो मी भवसागर तरलो, हा बुवा म्हणतो मी भवसागर तरलो. आणि तू चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचा, अरे मुगुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. अरे तू देवा चतुरेस, तू कुणाला कसा फसवशील सांगता येत नाही. शिरोमणी गुण लावण्याच्या खाणी, मुगुट सकळा म्हणी धन्य तुची विठोबा. शेवट काय, पाहे गुंतलो नेनता. बघा तुकोबाराय म्हणतात, देवा तुकोबाराय म्हणावं ज्यांच्यामध्ये गुणदोषच नाही अशी तुकोबाराय. ते म्हणतात, देवा पाहे गुंतलो नेनता. नेनता म्हणजे अज्ञान. अज्ञानामध्ये ह्या भवसागरामध्ये गुंतलोय. पाहे गुंतलो नेनता, देवा माझी असवा. माझी विनंती आहे रे देवा, माझी थोडी चिंता ठेव. तुकोबाराय म्हणतात, हा म्हणतो देवाची चिंता मी करतो ज्ञानी. अरे असं नको रे म्हणू, त्याला अनन्य भावाने शरण जा, तो कृपा करील. माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माथा. बघा ओ माथा कुठं ठेवायचं आहे, संतांच्या चरणावरती देवाच्या चरणावरती, इथं भेद आहे. माझा आणि तुझा, जोपर्यंत माझा आणि तुझा जात नाही, व्यासपीठावर जर संत मंडळी असेल तर सगळ्यांना प्रणाम करायचा असतो महाराज. आणि त्याच्यामध्ये व्यासपीठावर अधिकारी संत असतील आणि एकाच संताचं जर दर्शन घेतलं तर तो अपमान आहे. विठ्ठल विठ्ठल नाही दर्शन घेता आलं तरी प्रणाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. संत सभा आहे, धर्मसभा आहे महाराज. आणि नुसतं संतांनीच मोठेपणा करायचं नाही, तर जनता ही जनार्दन आहे. जनतेमध्ये जनार्दन आहे. त्या जनार्दनाला ज्या वेळेला भायुक्त अंतकरण आपण उपदेश करतो तेव्हा त्यांचे दोष काढायचे नसतात. विठ्ठल विठ्ठल आणि असे जर आमच्या संप्रदायामध्ये जर दोष काढले असते तर कान्हो पात्रेला मंदिरामध्ये स्थान मिळालं नसतं. विठ्ठल विठ्ठल असो विषय विषांतर होईल. कार्यक्रमाची वेळ संपत आलेली, एकदम म्हणजे 5 मिनिटावरती आलेली आहे. आदरणीय आमचे रामचंद्र भाऊ काळन, खऱ्या अर्थाने असू द्या ते, जरी त्यांनी माळ घातली नसेल तर मी कीर्तनात जाहीर करेल की हजारो कीर्तनकारांना ज्ञान दान करण्याचं कार्य त्यांच्याकडून घडतं, तेही माळकऱ्यापेक्षा श्रेष्ठच आहे असं मी या ठिकाणी अनुमोदन करतो. हळूहळू पंढरसुता मीची होय, हळूहळू हळूहळू परिवर्तन होऊन ते देवस्वरूपाला प्राप्त होणार आहेत. हळूहळू पंढरसुता तो पौर्णिमेचा चंद्र एकाएकी मोठा होत नाही बाबा, पण त्यापेक्षा पौर्णिमेचा चंद्र होण्यापेक्षा हे असे चंद्र या जगामध्ये सूर्यप्रकाशासारखे, म्हणजे अंधारा रात्रीमध्ये सुद्धा ते जगाला ज्ञान देण्याचं कार्य करतात, हे श्रेष्ठ आहे. ही सात्विक बुद्धी आहे आणि या सात्विक बुद्धीचं हे सात्विक कार्य आहे. हे सर्व सात्विक मंडळी या ठिकाणी आलेली आहे. मी सर्व जनता जनार्दनांच्या चरणी मी माझं साष्टांग दंडवत करतो. खऱ्या अर्थाने तुम्ही माझे मायबाप आहात. तुमच्यामुळं मला ज्ञानोबारायांच्या पालखी रथामध्ये जो सन्मान माझा 2018 जो झाला तो जनता जनार्दनाने मला दिला. महाराज मी मुंबईला होतो आणि मला गोंडरे साहेबांचा फोन आला आळंदीतून, नगराध्यक्षांचा. म्हटलं महाराज कुठं आहेत, म्हटले मुंबईला आहे कार्यक्रम. म्हटले पंढरपूरला पाय, म्हटले पूर्वी पायी वारी करत होतो, आता थोडा ॲक्सिडेंट झाल्यामुळं थोडंसं चालता येत नाही. मग मी डायरेक्ट म्हटले वाखरीला या तुम्ही, मला बोलवलं वाखरीला. महाराज ही घटना सत्य आहे बरं का.
आतापर्यंत पेपरला टीव्हीला त्यांनी दाखवलं, पेपरला आलं सगळं, की आतापर्यंत माऊलीच्या रथात बसून कोणाचाही सन्मान झाला नाही. तो सन्मान मला माऊलीने दिला. कोणी स्वीकार केला, माझा गुणदोष काढले असते तर माऊलीने माझा स्वीकार केला असता. म्हणजे माऊली किती उदार आहे, माऊली किती मोठी आहे. त्या पेपरवाल्याने डिक्लेअर केलं, मागे कोणाचं झालं नाही, पुढे कोणाचं होणार नाही. अरे म्हटलं, एवढा मोठा अधिकार आम्हाला, पण मी पामर आहे. विश्वगुरु या जगाचे यथार्थ गीतेचे प्रणेते विश्वगुरु अडगणानंद महाराजांनी लाखो हजारो लोकांच्या साक्षीने माझा सन्मान केला. मी तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जा, तुम्हाला कोणी विचारत नाही, पण एका विद्वान यथार्थ गीतेचे प्रणेते विश्वगुरु अडगणानंद महाराज यांनी मला सन्मानित केलं. महाराज जगद्गुरु शंकराचार्य काशी धर्मपीठावरती मी आज 16 वर्षे कार्यरत आहे. माझा काय अधिकार? जगद्गुरु शंकराचार्यांनी मला आपल्या सान्निध्यात घ्यावं, हे सगळे जनता जनार्दनाची कृपा आहे. प्रेम द्या, प्रेमाने भगवान परमात्मा इथे वैकुंठ सोडून संत सदनी आला. कशाने आला? प्रेमाने आला. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. एका जनार्दनी प्रेम अति गोड, प्रेम अति गोड आहे, पण ते सत्य पाहिजे, मतलबी नाही पाहिजे, आणि म्हणून जगाचा उद्धार होत असतो. असो या ठिकाणी आदरणीय रामचंद्र भाऊ, खऱ्या अर्थाने काय त्यांचे महाराज हे कार्य, कारण परिवार असेल, आजदी गाव असेल, सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य आहे. उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा जय ज्ञानेश्वर महाराजांचं भजन झाल्यानंतर 1 मिनिटामध्ये देतो आणि मग ह्या कार्यक्रमाला आपली पूर्ण वेळ. जय ज्ञानेश्वर. संताने सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापिली, गुणदोष याते न विचारी काही, ठाव दिला पायी अपुलिया. शेवटचं प्रमाण आहे, तेवढं शेवटचं प्रमाण चाल रूपामध्ये. तुका म्हणे आले समर्थाच्या म्हणा, तुका म्हणे आले समर्थाच्या म्हणा, तुका म्हणे आले समर्थाच्या म्हणा. धरी हो तरी होय, तरी होय, तरी होय राणा, तरी होय राणा. रंग त्याचा रंग त्याचा, गुण दोष याते न विचारे काही, गुण दोष याते न विचारे काही. तरी होय राणा रंग
मग जाणी जाणी जाबदिला पाय सगमदनी सानी धनी दम गमदनी गनि जग ममद धनि धनि सनि साठा दिला पाय ठाव दिला पाय ठाव दिला पाय आपुलिया ठाव दिला पाय Oh,
तुका म्हणे आले इंकाचा राजा बनायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून समर्थाचं एकदा मनात आलं पाहिजे ही सेवा दत्तगुरूंच्या चरणी समर्पित करतो. जय विठ्ठल झाल्यानंतर परिहार दिला जाईल.